मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकड़े तिकड़े, गीत कशाचे गाते कळे ना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे। आयुष्याचा तळ खोलवर ना जाने दुखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो, हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे। आपल्या इलाहाबादचा एक नवीन क्लब आहे आणि प्रत्येक मोठा माणूस तिथे जुगार खेळायला नक्की जातो। कसं चालवायचं हे सगळं? पैशांशिवाय तर एक क्षणही काढता येणार नाही। या जीवनात जेवणापेक्षाही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत। तुम्ही इथे बसा सर। थँक्यू। क्या बात, क्या बात आहे। आजकाल ह्यांचं वागणं माझ्याशी एकदम बदलून गेलंय। ईश्वरावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल। बलदेव, बलदेवच्या विषयी तुझ्या मनात काय भावना आहेत हे आता मला कळून चुकलंय। शांती, बघ माझा दादा आलाय शिमल्याहून। थाम, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। मला माहित नाही की तू माझ्या बोलण्याचा काय अर्थ काढशील, पण मी आता जे काही बोलणार आहे त्यात सर्वांचंच भलं आहे। तू स्त्री आहेस, आपल्या कुटुंबाचं बरं वाईट खूप चांगलं कळत असेल तुला। आपल्या देशाच्या स्त्रिया दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या मोठ्यात मोठ्या स्वार्थाला पण किती वीरतेने तिलांजली देऊ शकतात, याची असंख्य उदाहरणं आपल्या इतिहासात आणि पुराणात मिळतात। तू पण त्याच विरंगणांची संतान आहेस, म्हणूनच तू नंदच्या सांसारिक आणि सामाजिक हितांचं भान ठेवून त्याच्यापासून दूर निघून जा। जर तू नंदवर खरंच प्रेम केलंयस आणि ज्याप्रमाणे मला वाटतंय की तू ते खरंच केलंयस, तर तुला त्याच्या भविष्याविषयी विचार करायला हवा। जरा विचार कर, जर तू नंदबरोबरच राहिलीस तर त्याची काय दशा होईल? मला लहानपणापासूनच त्याच्या सवयी माहीत आहेत। तो खूपच कामचुकार आणि आळशी प्रवृत्तीचा मुलगा आहे। तुझ्यासोबत राहून तो ना स्वतःचं पोट भरू शकेल आणि ना तुझं। आता बघ ना, तुझ्यासाठी तो शिक्षण सोडून तिकडून इथे पळून आलाय। इथे येऊन इतके महिने झाले पण तो आपल्या पोटापाण्याची सोय नाही करू शकला। जेवढे पैसे त्याच्याजवळ होते ते खर्च झाले म्हणून त्याने मला पैसे पाठवून देण्यासाठी तार केली। हे बघ, पैशांचा काहीच प्रश्न नाहीये। मी त्याला 1,000-2,000 आत्ता देऊ शकतो, पण असं कुठपर्यंत चालेल? आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुझ्यासोबत राहिल्यामुळे त्याला समाजातून वेगळं काढलं जाईल आणि त्याच्याबरोबरच संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकला जाईल।
आम्ही लोक कनोजिया ब्राह्मण आहोत, तुला माहीत असायला हवं. आमच्या इथे सामाजिक नियम खूप कडक आहेत. माझी पण मुलगी आहे, उद्या तिचंही लग्न करायचं आहे. तुझी अशी इच्छा आहे की फक्त तुझ्या आनंदासाठी तिचं लग्न होऊ नये? मला माहित आहे तुझ्यासारखी समजूतदार आणि संवेदनशील मुलगी अशी इच्छा कधीच धरणार नाही. हे बघ, मी भावनाही नाहीये, प्रेमाचं महत्व मला पण कळतं. मी सुधारवादी आहे, माझी अशीच इच्छा आहे की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं. पण मी सामाजिक परिस्थितीमुळे खूप लाचार आहे. हे बघ, मला माहिती आहे की तुझं त्याच्यावरचं खरं प्रेम तुला नंदच्या भल्यासाठी आत्महत्या करण्यापासून नाही अडवणार. असं नाहीये की मी तुला दारोदारी ठोकर खाण्यासाठी निघून जायला सांगतोय. जर तुला पैशांची गरज असेल तर मी तुला द्यायला तयार आहे. कमी असतील तर मी अजून देतो. दादा, हे सगळं काय आहे? मी तर फक्त विचारत होतो की काही आर्थिक अडचण. शांती, 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 काय झालं? माझ्याकडे एक औषध आहे. आता गप्पा बस, कळलं? शांती, शांती, तू ठीक आहेस ना? चल चल. पड तू. शांती, दादाचं बोलणं मनावर घेऊ नकोस आणि मलाही माफ कर. मी पण तुला खूप त्रास दिलाय. शांती, 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 दादा, तू शांतीला कुठे पाहिलंस? शांती कुठे गेली? मला नाही माहित. तुला माहिती आहे दादा, तुझ्या कटकारस्थानामुळेच ती निघून गेली. दादा सांग, कुठे गेली ती? तुला सांगावंच लागेल मला.
नाहीतर मी काहीतरी भयंकर कांड करून बसेन। भयंकर कांड काय करशील? खून करशील तू माझा? या क्षणी माझ्या मनाची जी अवस्था आहे त्यामध्ये काहीच अशक्य नाहीये। शाबास शाबास माझ्या लाडक्या भावा, आजपर्यंत मी जे काही तुझ्यासाठी केलंय त्याचा हाच अगदी योग्य पुरस्कार आहे ना माझ्यासाठी? ठीक आहे, हेच का असे ना? तुला माझा खून करायचा आहे ना? कर माझा खून, पिस्तूल तुला मी देतो, घे घे, ही भरलेली आहे आणि यानेच जर तुझ्या मनाला आनंद मिळणार असेल तर तू खुशाल माझ्यावर गोळी चालवू शकतोस। शांतीचं तुला सोडून निघून जाणंच योग्य आहे नंद। जर ती अजून काही दिवस तुझ्या जीवनात राहिली असती तर तुझं जीवन तिने एवढं विषमय केलं असतं की ज्याची तुला कल्पनाही नाही। कुठे चाललायस? मला अडवू नकोस दादा, ती निष्पाप एकटी आहे, ती जीव देईल, माझ्याशिवाय नाही जगू शकणार ती। तू अजून मोठा झाला नाही आहेस, तुला काय वाटतं? तूच तिच्या प्राणांचा एकमेव आधार आहेस, तुझ्या विराहाने ती जीव देईल? आता तरी कळू दे की काही काळासाठी ती तुला चांगलंच नाचवून गेली आहे। बाजूला हो नंद, नंद शांती, शांती आली इथे? ताई आली होती पण ती थांबली नाही, बलदेव दादा सोबत बाहेर निघून गेली। काही माहिती आहे कुठे गेलेत? नाही, आत या ना, बसा ना तुम्ही। तू अजून मोठा झाला नाहीयेस, तुला काय वाटतं? तूच तिच्या प्राणांचा एकमेव आधार आहेस, तुझ्या विराहाने ती जीव देईल? आता तरी कळू दे की काही काळासाठी ती तुला चांगलंच नाचवून गेली आहे। बलदेव! ताई आली होती पण ती थांबली नाही, बलदेव दादा सोबत बाहेर निघून गेली। कुठे गेली असेल? कुठे जाऊ शकते ही? ती बलदेव सोबत मला सोडून तर नाही? नाही, असं नाही होऊ शकत, नाही होऊ शकत। तिला माहितीये मी तिच्याशिवाय नाही राहू शकत, मग ती कशी निघून गेली? दादा जे म्हणत होता ते दोघं खरंच? शांती कुठे आहे? मला जर माहित असत तरीही नसतं सांगितलं। तू तर अशा घृणेने सांगतोयस जसा काही मी एक दुराचारी आणि दुष्ट माणूस आहे। तू काय आहेस आणि काय नाही हे मला आता कळून चुकलंय। हो तर माझ्याविषयी तिने तुलाही उलट सुलट सांगितलंय। आज तू तिच्या इतक्या जवळचा आहेस की मी वाईट ठरलो। तुझ्यासारखा माणूस दुसरा काय विचार करू शकतो? अरे कृतघ्न माणसा, तुझ्यावर उपकार करून मी आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतलीये हे नको विसरूस। जी स्त्री कुठलाही संकोच न बाळगता एका पुरुषाबरोबर पळून जाऊ शकते ती तितक्याच सहजतेने त्याला सोडूही शकते। जे आज मी भोगतोय ना बलदेव, उद्या तेच तूही भोगशील। बस, खूप बोललास तू, खबरदार आता जर एक शब्द शांती देवीच्या विरुद्ध बोललास तर बेअक्कल
नालायक कमजोर माणसा, ठेव तुझ्या दयेची भेक तुझ्या जवळच। तू मानायला तयार नव्हतास, आता मात्र सत्य तुझ्या समोर आहे। आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही नंद, आपण आजच शिमल्याला परत जाऊया। नंदा। नमस्कार वहिनी। सुखी रहा। दादा। मीरा। श्यामा। नमस्कार करते दादा। कशी आहे माझी छकुली? मस्त आहे। काय आणलं तुम्ही माझ्यासाठी? अगं तुझ्या काकाला जरा श्वास तरी घेऊ दे, आले आले झालं हिचं सुरू। मीरा तू कधी आलीस अलीकडून? कालच जावई बापू तिला इथे सोडून गेले। जावई बापू काही दिवस राहून गेले असते, इतक्या दिवसानंतर असा योग आलाय की आपण सगळे एकत्र आहोत। मी थकलोय, मी आराम करतो। ईश्वराच्या कृपेने नंदा परत आला आणि बरच झालं तुम्ही त्याला घरी घेऊन आलात। ते कसं आणलंय ते माझं मलाच माहित। आता त्याची जास्त चौकशी करू नकोस, नाहीतर असं नको व्हायला तो बिथरेल आणि काही उलट सुलट करून बसेल। ती मुलगी कशी होती? खूप सुंदर होती का? काय मूर्खासारखं बोलतेस तू, तुला काय घेणं देणं की मुलगी कशी होती? चुकून सुद्धा त्या मुलीचं नाव या घरात अजिबात निघता कामा नये आणि नंदाच्या समोर तर मुळीच काढायचं नाही। काय झालंय नंदा, जेव्हापासून आलायस आपल्या खोलीतच असतोस तू? काहीच नाही तर निदान श्यामाला घेऊन मालरोड पर्यंत तरी जाऊन ये। चहा दे वहिनी। बरं ठीक आहे, आज तू कुठेही जाऊ नकोस, पण उद्या मात्र मला दुर्गादेवीच्या मंदिरात नक्की घेऊन चल। हा का वहिनी, का तू मला जबरदस्तीने बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करतेस? नंदा अशा गोष्टींच्या आठवणी काढून काय उपयोग, ज्यांना आठवून दुःखाशिवाय आपल्या पदरात काहीच पडत नाही। माझ्यासाठी हे विसरणं सोपं नाहीये। कळतंय मला, पण विसरावं तर लागेलच ना। जर तू पूर्वीसारखा नाही झालास तर आम्ही काय सुखाचा श्वास घेऊ शकू? रात्री जर वाईट स्वप्न पडलं तर त्याला आठवून दिवस खराब करायचा नसतो। आपलं जीवन पुन्हा नव्याने सुरू कर नंदा। अरे कामच आहे भाऊ। फाईन फाईन, ओळखलं त्याला? माझा भाऊ आहे नंदकिशोर। अरे कसा आहेस तू, केवढा मोठा झालाय, ओळखूही नाही येते। चल या, या। चल गुड शॉट। वाव गुड शॉट, गुड शॉट, नाइस नाइस, वेल प्लेड वेल प्लेड।
जर तू आज तिथे असतीस ना तर बघितलं असतंस की आपल्या नंदने एवढा सुंदर शॉट मारला की सारा क्लब टाळ्या वाजवत होता. असं आता तुम्ही बस बघाच, एक दिवस आपला नंदा तुमच्याही खूप पुढे निघून जाईल. दादा हा घे तुझा गरम गरम चहा. हे सकाळी सकाळी कोण आलंय? बहुतेक ती लोक आली आहेत, मी जाऊन बघते. कोण आहे? दादाचे मित्र आहेत, आपल्या कुटुंबासोबत आलेत राहायला. मी जाऊन बघते. हा नमस्कार. नमस्कार. या या नमस्कार. या ना प्लीज. अरे नमस्कार. नमस्कार. अरे कशा आहात? सगळे खुशाल. अगं जयंती कशी आहेस? ठीक आहे. नमस्कार. सुखी रहा. या ना, चला बसा. चला या 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 बसा इथे या. आता सांगा प्रवास कसा झाला? खूपच छान. कधी शिमल्याला पोहोचलो ते कळलंच नाही. जयंती कशी आहेस? चल आपण अजून गप्पा मारूया. हो चल. नमस्कार. नमस्कार. चल ना चल. आई श्यामा दिसत नाहीये. श्यामा शाळेत गेली बाळा, दुपारपर्यंत परत येईल. मग तुम्ही दोघे मिळून खूप खेळा. हा दादा बघतात कोण आलंय ते. आयुष्याचा तळ खोलवर ना जाने दुखाचे डोंगर. आशेचे मृग जळनाटो. आशेचे मृग जळनाटो. हे वैरागी ना हो रे. मन चंचल मन पावरे.